मनीषा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 95व्या जयंती निमित्त पुणे शहरात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 95व्या जयंतीनिमित्त विविध संस्था, राजकीय नेते आणि पुणेकरांनी सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे साहित्य क्षेत्रातील एक चमचमते रत्नच। अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या छक्कड आजही त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत रान उठवणारे अण्णाभाऊ यांनी त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील चाकरमान्यांवर हळवी व्यथाही आपल्या काव्यातून अतिशय सुरेखपणे मांडली होती। शहरातील नामांकित व्यक्ती तसेच मान्यवरांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केलं। सकाळपासून सारसबाग परिसर पुणेकरांनी भरला होता। प्रचंड उत्साहात हा अभिवादन सोहळा पार पडला। सुधीर फडके यांच्या स्मृती दिनानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृती दिनानिमित्त गोल्डन मेमोरियल तर्फे स्वरयात्री बाबूजी या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। निवारा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला। बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या जवळचे मित्र असलेले ग दि माडगुळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यावेळी उपस्थित होते। बाबूजींनी संगीतबद्ध केलेली मराठी आणि हिंदी गीत गायक प्रमोद रानडे, मिनल पोंक्षे, हेमंत वाळुंजकर आणि चैत्राली अभ्यंकर यांनी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले। खरोखरी गदिमा आणि बाबूजी आपल्याला माहिती आहे की एकमेकांचे अतिशय जिवलग मित्र। भरपूर काम त्यांनी बरोबर केलं, पण ते भरपूर काम जेवढं करत, परस्परांच्यावर प्रेम जेवढं करत, तेवढेच ते भांडतही भरपूर असते। त्यांची खरी गोष्ट अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळातला एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे की बाबूजींनी रत्नधर नावाचं एक पिक्चर लॉन्च केलं होतं। रत्नधर सूर्यकांतनी त्याच्यात काम केलं होतं वगैरे, आणि त्या रत्नगरसाठी गदिमांनी एक विरह गीत लिहिलं होतं आणि अतिशय उत्तम लिहिलेलं होतं। पण त्या काळातली मराठी निर्मात्यांची एकंदरीत अवस्था इतकी दयनीय होती की ते पिक्चर सुरू होता होता मध्येच कुठेतरी थांबलं। बाबूजी की त्यावेळेला प्रोड्युसर होऊ शकत। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। काँग्रेसच्या वतीने जिल्हा पदाधिकारी यांच्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। काँग्रेस भवनात पुणे शहर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी
यांच्या उपस्थितीत जिल्हा पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महात्मा फुले यांची पगडी, उपकरणे आणि स्मृतिचिन्ह देऊन राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात आला. सध्या देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या प्रमुख पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी असलेली माणसं बसवली जात आहेत. तसेच भाजपशी संबंधित लोकांना घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष किंवा शिवसेना हे विशिष्ट समाजाचे पक्ष आहेत. त्यामुळे संघाच्या विचारधारेविरोधात केवळ काँग्रेस पक्ष लढू शकतो असा विश्वास काँग्रेसच्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, राज बब्बर, सिने अभिनेते चिरंजीवी, दक्षिण भारतीय अभिनेत्री खुशबू, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय साजेड, उल्हास पवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, मोहन जोशी, उपमहापौर आबा बागुल, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. बाकी जो पार्टियां चाहे वो बीएसपी हो, एसपी हो, शिवसेना हो, वो किसी एक ग्रुप की पार्टी, वो हर एक व्यक्ति की पार्टी नहीं. तो आपको अब लड़ाई लड़नी है. महाराष्ट्र में आपके पीसीसी प्रेसिडेंट है, अच्छा काम कर रहे हैं. हिंदुस्तान में हम लड़ाई लड़ेंगे. और आप देखना मूड जबरदस्त तरीके से बदलेगा. और वो आपको शायद पिछले साल में पता भी लग रहा है कि भाई पहले अच्छे दिन, अब पहले अच्छे दिन ना खाओ मैं ना खा ले दूंगा, अब राजस्थान में स्कैम, मध्य प्रदेश में स्कैम, सुषमा स्वराज जी वहां पे मतलब उनका परिवार दूसरे मोदी, ये नरेंद्र मोदी के लिए काम करती है, उनका परिवार दूसरे मोदी के लिए काम करती है. तो ये आपको मुद्दे मिलेंगे खुशी से, प्यार से, भाईचारे से आप काम कीजिए. मैं जानता हूँ कांग्रेस पार्टी में थोड़ी डिफिकल्टी होती है, अंदरूनी लड़ाई भी होती है, उसको आप थोड़ा कम कीजिए. मैं ये नहीं कह रहा हूँ कि उसको बिल्कुल कम कीजिए, मैं तो मेरा मजा नहीं आता है. अगर उसको अगर आप अभी 70 पे चला रहे हो, उसको 30 पे कर दो. आने वाले समय में मैं सोच रहा हूँ कि मैं डिस्ट्रिक्ट में जाऊँ और ऐसी मीटिंग में रखूं, तो मैं शायद वापस आऊंगा. तो यहाँ पे थोड़ा लंबी चर्चा आप में से काफी लोगों को लग रहा होगा कि राहुल आया, बात कर दी, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ने कह दिया, दो तीन और लोगों ने कह दिया, मगर जो हम कहना चाह रहे थे हम नहीं कह पाए, वो फीलिंग आती है और उसको मैं समझता हूँ. तो आने वाले समय में मैं वापस आऊंगा और थोड़ा आपको भी ज्यादा समय दूंगा. बहुत बहुत माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केल्याचा अनुभव जनरल मेजर शर्मा यांनी कथन केला. वैज्ञानिक, शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे संपूर्ण भारताला एक धक्का बसला आहे. त्यांचे जाण्याचे दुःख सर्वांनाच झाले आहे. त्यांचे कार्य, हिम्मत, प्रेरणा सर्वांना नेहमीच एक आदर्श निर्माण करून देत होती. कलामांसोबत असणाऱ्या व्यक्तींना त्यांची आठवण सतत येत आहे. जनरल मेजर शर्मा त्यांच्या कामाच्या कारकिर्दीत त्यांनी 35 वर्षे कलामांसोबत घालविले होते. अनेक आठवणी त्यांच्यासोबत जोडल्या होत्या. APJ अब्दुल कलाम यांचे आर्मीबाबत नेहमी चांगले विचार होते. आर्मीसाठी त्यांनी अनेक योगदान दिले आहेत. कलाम हे चांगले मार्गदर्शक आणि चांगले शिक्षक होते. त्यांनी इंडियन आर्मीचे पूर्ण कायापालट केली होती. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांनी भारताला दिली. अशा अनेक आठवणींना उजाळा जनरल मेजर शर्मा देत APJ अब्दुल कलामांची आठवणी सांगितल्या. 2004 में हुआ, लेकिन उसके बाद में भी मैं उनसे मिलता जुलता रहता था और मैंने देखा कि उनसे मिलने पर इतना सरल स्वभाव था. इतने बड़े व्यक्ति से जब मैं मिलने जाता था तो मुझे कभी किसी तरह की घबराहट नहीं होती थी, क्योंकि उनसे मैं दिल खोल के बात कर सकता, क्योंकि वो आपकी हर परेशानी को सुनने को तैयार थे. और कभी भी मैंने उनको आज तक थका हुआ नहीं देखा, किसी को बोला हो कि मुझे आज टाइम नहीं है, कल मिलना. वो हर वक्त मिलने को तैयार रहते थे और हर किसी समस्या का वो हल निकालने को तैयार कोशिश करते थे. ये उनकी बहुत बड़ी महानता थी. और मैं, मेरे पास में बहुत अपने अनुभव हैं उनके साथ में बात करने का, उनके डिसीजन लेने की कैपेसिटी और उनका सरल स्वभाव के विषय में और उनकी टेक्निकल नॉलेज जो थी इसके विषय में बहुत ही मेरे पास उदाहरण है. और मैं
अगर आप उसके बारे में बात करना शुरू कर दूं तो मैं दिन भर बोलता रहूं, क्योंकि मेरे पास इतना उनके साथ में मेरा परिचय रहा है। ये मेरा एक सौभाग्य है और मैं चाहता हूं कि ये सारी बातें उनकी हमारी यंग जनरेशन तक पहुँचें, जिससे यंग जनरेशन को प्रेरणा मिले, क्योंकि उनका विश्वास जो है वो यंग जनरेशन में बहुत ज़्यादा था। वो कहते थे कि सारा जो ब्रेन जो है वो हमारा नीचे है और हम लोग बड़े सीनियर जो लोग हैं वो तो मैनेजर हैं, डूअर्स जो है वो नीचे के अपने बच्चे, उन बच्चों को बड़ा एनकरेज करते थे। ये उनकी एक बहुत बड़ी बहुत मानता थी। दूसरा, वो ये अक्सर एक जो बोलते थे, बहुत बड़ी बात बोलते थे कि बिना असफलता के कभी सफलता नहीं मिलती। एक दो बार कुछ एक प्रोजेक्ट से जब मैं उनके पास लेके गया तो बताया कि यहाँ हम लोग फेलियर हो गया, तो वो कहते फेलियर हो गया कोई बात नहीं, फेलियर की रिपोर्ट बनाओ, उसकी एनालिसिस करो क्यों हुआ फेलियर, और जब ये एनालिसिस हो जाएगी तो दो चार लोगों को और वो एग्जामिन कराओ कि तुम्हारी रिपोर्ट सही है या नहीं, उसके बाद में इससे रिजल्ट्स निकाल के और अगली बार में प्रोजेक्ट पे उनको यूज़ करो। जिस एबंडेंस में अवेलेबल है अगर हम इसको रियली यूटिलाइज करें तो हमारा देश जो है वो कहीं से कहीं निकल। मैंने अंटार्कटिका के ऊपर एक किताब लिखी थी, वो तो किताब को उन्होंने पूरा पढ़ा तो मैंने एक जगह लिखा था उसमें कि जब हमारा दक्षिण गंगोत्री स्टेशन बन रहा था तो हमारे सारे साइंटिस्ट वगैरह हम लोग दिन रात लगे हुए थे काम करने में, तूफान भी आ रहे थे, काम करने में लगे थे, 24 घंटे काम करते थे प्रैक्टिकली, थोड़ा सा रेस्ट किया काम। तो मैंने उस किताब में लिखा था जो मैंने स्पिरिट काम करने की वहाँ देखी, उससे लगा कि अगर हम सब भारतवासी इसी लगन से हम अपने देश में काम करते रहे, हम लोग इस दुनिया में वी विल बी सेकंड टू नन। तो वो इसको कोट करते थे, सी वी विल बी सेकंड टू नन, अगर इसी लगन, वो लगन कहते थे लीडरशिप क्या है, लीडरशिप आप वो है कि अगर आपको कोई ये लगन आपको में डेवलप कर दे, लीडर काम नहीं करता, लीडर जो है ये लगन के लिए लीड करता है। ये तो ये ऐसी कुछ चीज़ें हैं कि उनके तमाम ऐसी यादें हैं जिसके बारे में अगर हम बात करें तो समय का पता नहीं लगेगा। 2005 तक मेरा उनसे बराबर संपर्क रहा, उसके बाद में एक बड़ा इंटरेस्टिंग प्रोजेक्ट करना चाहते थे। वो कहते जो कोसी डैम जो नेपाल से पानी आता है, कोसी में जो फ्लड्स आ जाते हैं वहाँ डिस्ट्रक्शन होता है, कैसा ऐसा प्रोजेक्ट होना चाहिए कि जो फ्लड्स आते हैं उस फ्लड से एनर्जी जनरेट करो और उस एनर्जी को जो है ट्रांसफॉर्म करो, जिससे को हम जो है डिस्ट्रक्शन से जो है कंस्ट्रक्शन बनाओ। क्या बात है, ये बात इसके लिए वो चाहते थे। 2005 में अपने जैसे बात करते थे, मैं गया CWPRS वगैरह मिला, लेकिन ऐसा था ये ऐसे आइडियाज हैं इस पर कोई नॉर्मल आदमी एकदम घुसता नहीं, लेकिन कलाम साहब कहते थे नॉर्मल काम तो हर कोई कर सकता है, इम्पॉसिबल करना चाहिए। ये उनका एक बहुत बड़ा गलत इम्पॉसिबल काम करना चाहिए। जब मैंने बोला कि ऐसा ऐसा बोल रहे हैं कि ये तो नहीं इम्पॉसिबल हो सकता है एनीवे, फिर वो इसके बारे में और अपने जो 26 जनवरी 15 अगस्त की जो स्पीच थी उसमें ये इस तरह के प्रोजेक्ट्स के बारे में काफ़ी बोला करते थे। कुछ तो गवर्नमेंट ने करना शुरू किए, कुछ नहीं कर पाए। ये सर आप थी वो यहाँ पर आए थे इसकी 2012 में यहाँ पुणे आए थे, तो R&D इंजीनियर्स की गोल्डन जुबली थी, उस समय मुलाकात हुई थी और उस समय बड़े प्रेम से मिले थे, हाथ मिलाया, बात की क्या कर रहे हो आजकल, आप किताब और कोई किताबें क्यों नहीं लिखते, बच्चों को तुम उत्साहित क्यों नहीं करते आर्मी में ज्वाइन करें, आर्मी जो है एक बहुत बड़ा एस्टेब्लिशमेंट है, ये देश आर्मी की वजह से टिका हुआ है, और आर्मी के लिए तो उनका बहुत ही अच्छा, बड़े अच्छे विचार थे। अरे जगह जगह कॉलेजेस में लेक्चर दो जिससे लोग आर्मी ज्वाइन करें, इसकी वजह से हम विषय में बात करते हैं। तो उस समय मेरी लास्ट मुलाकात हुई। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटशी एक प्रशस्त गृह योजना, कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची।
शेख लिखित मुस्लिम मनाचा कानोसा या लेख संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. मुस्लिम समन्वय समितीच्या वतीने सलीम शेख लिखित मुस्लिम मनाचा कानोसा या लेख संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेसने मुस्लिमांचे लाड केले असा आरोप भारतीय जनता पक्ष नेहमीच करत आला, परंतु हा आरोप साफ खोटा आहे. काँग्रेसने नेहमीच मुस्लिमांचा खेळण्यासारखा वापर केला. काँग्रेसमुळे मुस्लिमांचा समाज एक वर्ष मागे गेला असे मत सलीम शेख यांनी यावेळी व्यक्त केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्राध्यापक अजित अभ्यंकर, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक धनाजी गुरव यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नगरसेवकापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत मुस्लिम माणसं रेडीमेड तयार असतात. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्यासाठी अशा लोकांना राजकारणामध्ये संधी मिळते आणि शेजारी बसवलं जातं. छानपैकी दाढी टोपी असताना माणूस एक असला म्हणजे आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न कितीही सेक्युलर म्हणणारे पक्ष असतील आणि भाजप सेनेसारखे पक्ष असतील यांच्याही डोक्यात हेच असतं की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत कारण आमच्या शेजारी एक मुस्लिम माणूस आम्ही स्टेजवर बसवलं आहे. मग त्याच्याकडे पद कुठलं असतं? उपाध्यक्ष किंवा सहसचिव याच्या पलीकडे पद नसतं. तो कधीही महाराष्ट्राचा भाजपचा अध्यक्ष होणार नाही. पण महाराष्ट्राच्या भाजपमध्ये 8-9 उपाध्यक्ष आहे, काँग्रेसमध्ये 10-12 उपाध्यक्ष मुस्लिम आहे, राष्ट्रवादी तर मोजूच नका इतके आहे, त्यांना मराठीच येत ना. आता 9 आमदार आहेत विधानसभेमध्ये आमचे मुस्लिम समाजाचे, आमच्या म्हणण्यापेक्षा मुस्लिम समाजाचे 9 पैकी 6 मुस्लिम आमदारांना मराठी लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बोलता येत नाही. त्याच्यापूर्वी 13 होते. 13 मधले त्यावेळेस पण 10 आमदार असे होते की ज्यांना हिंदी शिवाय उर्दू शिवाय काहीच येत नाही, मराठी तर बोलायचं लांबच, कळायचं तर त्याच्या पलीकडेच लांब. कारण आमची महाराष्ट्रात निवडून गेलेली सगळी आयला मायला बोलायला बोलतो मी. मुसलमान एकदा दोनदा तीनदा तलाक म्हणतात, बायको सोडून देतात, लगेच दुसरी बायको करतात. असा एक संपूर्ण प्रवास महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे आहे. शाहबान प्रकरणामध्ये मुस्लिम समाज हा जवळपास 1000 वर्ष मागे आहे, एकतर राजीव गांधीच्या चुकीमुळे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या समाजासाठी समाजाने काम केलं पाहिजे, समाजातल्या माणसाने काम केलं पाहिजे, त्याची सुख दुःख समाजाने अनुभवली पाहिजेत आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी काही उपाय योजले पाहिजेत. ही चर्चा जेव्हा फैयाजपासून आमच्या सगळ्या मित्रमंडळींनी सुरू केली तेव्हा मला सुद्धा वाटलं की ठीक आहे, तुम्ही म्हटलंय खरंय, आपण या चर्चेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. म्हणून खरं मुस्लिम समन्वय समितीची स्थापना करायची मन केले पाहिजे, मानिले नाही बहुमत. त्याच विचारानं पुढे चालणाऱ्या महात्मा फुलेंचा एक अखंड आहे, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर. अखंड मोठा आहे, सत्याचा बा असे जोर, काळी भंडाचाही जोर असे. सत्य ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि महात्मा फुले असं म्हणतात की ईश्वर आणि सत्य एक जागी आलं तर ईश्वर सुद्धा खूप कमी ठरेल, सत्य महत्वाचं ठरेल. कुराणामध्ये एक वाक्य आहे, मतभेदाचं वरदान लागलेला मिळालेला माझा समाज हा मतभेदाच्या आधारावरच वाढायचा आहे. बरीचशी कुराणाचे अभ्यासक मंडळी आहेत, ते दृष्टिकोन घेतील फार काय, पण मला तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगायची वेळ आली की अलीकडच्या काळामध्ये मुस्लिम समाज, मुस्लिम संस्कृती, इस्लाम याबाबतच्या व्यापक चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि ते अशाच वाढत राहणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जरी मतभेद असले तरी त्या सगळ्या मतभेदांचं स्वागत करून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. हे पुढे जाणं हे सत्याच्या दिशेनं असलं पाहिजे, म्हणून मी बुद्धाची तुम्हाला आठवण करून दिली. मला सुरुवातीलाच असं सांगायचं आहे की सलीमबाईंनी जी काय प्रस्तावना कार्यक्रमाची केली ती सगळी प्रस्तावना आहे. पुणे शहरातील शालेय विद्यार्थी आणि संस्थेच्या वतीने
पुणे रेल्वे स्टेशन परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना समर्पित म्हणून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पुणे शहरातील शालेय विद्यार्थी आणि संस्थांच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला. रेल्वे स्टेशनचा परिसर कचरा आणि घाण्याचं साम्राज्य निर्माण झालं होतं, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना या घाणीचा नेहमीच त्रास होत होता. स्वच्छ भारत अभियान योजनेद्वारे काही संस्थांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी पुणे रेल्वे परिसर स्वच्छ केला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी सुद्धा साफसफाईचे काम हाती घेतले. तेंडुलकर यांनी विद्यार्थी साफ करत असणारे चित्र काढले. या कामाचा आनंद विद्यार्थ्यांना वाटत होता. DRM सुनीत शर्मा, विवेक अरण्णा, पूजा गिरी, राजेंद्र हराळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. लायन्स क्लब ऑफ पुणे 21st Century आणि लायन्स क्लब ऑफ पुणे रिव्हरसाईडच्या वतीने महिलांसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरामध्ये महिलांवर होत असलेले हल्ले, सोनसाखळी चोरी, गैरवर्तणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यावेळी त्याचा प्रतिकार करू न शकल्याने महिलांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर महिलांचे सबळीकरण व्हावे, यांना प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण मिळावे या निमित्ताने महिलांसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कराटे राष्ट्रीय खेळाडू, ब्लॅक बेल्ट गोल्ड मेडलिस्ट सुशीला कांबळे यांनी महिलांना सेल्फ डिफेन्सच्या टिप्स दिल्या.
त्यामध्ये चाप, नी अटॅक, किक अटॅक, एल्बो अटॅक अशा विशिष्ट प्रतिकारात्मक टेक्निकचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं. यावेळी तनिष्का ग्रुपच्या महिला सहभागी होत्या. या कार्यक्रमाबाबतची माहिती भावेश शाह यांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार आनंद, सरचिटणीस दर्शन कौर राणा, जितेंद्र मेघ, त्याचप्रमाणे नागरी संरक्षण दल पुणेचे विभागीय क्षेत्र रक्षक योगेश परदेशी उपस्थित होते. लायन्स क्लब व आमचा तनिष्का गट ह्या दोन्ही यांनी मिळून हा असा महिलांनी स्वतःचे स्वतः संरक्षण कसे करावेत याचे प्रशिक्षण ठेवले होते. आणि आज आम्हाला API दीपाली मॅडम आणि सुरेखा कांबळे यांनी, सुशीला कांबळे यांनी छान ट्रिक्स दाखवले अशा की जे जेणेकरून की गाडीवरनं जर कोणी आलं चेन वगैरे खेचायला तर त्यांना आम्ही कसं हे करायचं डिफेन्स, की त्यांना कसा प्रतिकार करून हे करायचा, ते एक शिकवण्यात छान आम्हाला हे मिळालं प्रशिक्षण की जेणेकरून महिला कुठलीही आता आमच्यातली जर रस्त्याने जाताना कुठेही की घाबरणार नाही, की जरी कोणी अंगावर आलं तर आम्ही त्याचा कसा प्रतिकार करायचा ह्याचं एक छान आम्हाला प्रशिक्षण इथे देण्यात आलं. आणि त्याचाच माझ्याच बरोबर माझ्या सर्वच माझ्या तनिष्का गटातल्या महिलांना देखील त्याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटते. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.